पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदर्भातलीच, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी ही आता जाहीर झाली आहे. तिसऱ्या यादीत 9 उमेदवारांची नावं ही आहेत, तर समाजवादीच्या फहाद अहमद यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी देण्यात आली. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 76 जागांवरील उमेदवारांची घोषणा ही आत्तापर्यंत करण्यात आलेली आहे. त्यापैकी 9 नावं ही आज जाहीर करण्यात आली. कारंजातून नायक पाटणी हे उमेदवार असतील, तर भोसरीमधून अजित गव्हाणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिलेदार म्हणून मैदानात उतरतील. बीडमधून मोहन जगताप, परळीमधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजासाहेब देशमुख हे मैदानात उतरणार आहेत. मोहोळमधून सिद्धी कदम या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बाजू मांडतील, अर्थात उमेदवारी त्यांना देण्यात आली. अणुशक्तीनगरमधून फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगणामधून रमेश बंग हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिलेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. रिंगणघाटमधून अतुल वांदिले आणि चिंचवडमधून राहुल कलाटे यांना संधी देण्यात आलेली आहे. या 9 उमेदवारांच्या नावांची यादी ही आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली. Thank you.